छोटी सी बात सुरों के साथ, छोटी सी बात सुरों के साथ। हरी हरी वसुंधरा, नीला नीला ये गगन, नीला नीला ये गगन। हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन तपस्वियों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियां। ये सर्प सी घुमेरदार ढेरदार घाटियां, ध्वजा से ये खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए हैं वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, गुणों को अपने मन में तुम उतार लो, चमका लो आज लालिमा, चमका लो आज लालिमा अपने ललाट की, कण कण से झांकती तुम्हें छवि विराट की, अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी हजार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। हाय फ्रेंड्स, 5 जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असतो, जागतिक पर्यावरण दिवस। मित्रांनो, यावर्षी 2021 होस्ट पाकिस्तानची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन, परिस्थितीची हानी रोखून संतुलन निर्माण करणे। मित्रांनो, पर्यावरण दिवशीच फक्त प्रयत्न करायचा, झाडं लावायची व शुभेच्छा द्यायच्या असे नाही, खरे तर निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न आपण सर्वजण वर्षभर करू शकतो आणि करायलाच पाहिजे, खरं आहे ना।
कोरोनामुळे उद्भवलेल्या जागतिक महामारीचे विनाशकारी परिणाम आपण अनुभवतो आहोत, परंतु कमी झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे तसेच प्रदूषणाच्या कमी झालेल्या पातळीमुळे पर्यावरण बऱ्याच प्रमाणात स्वतःला सुधारत आहे. अनेक आशादायक फोटो संदेश आणि या संबंधित माहिती सोशल मीडियावर आपण पाहिली आहे. जर पर्यावरण मानवाचा हस्तक्षेप कमी होता स्वतःला सावरू शकतो, तर आपण थोडासा प्रयत्न सर्वांनी केला तर नक्कीच आपलं जग आपण सुंदर सुरक्षित जीवसृष्टी करता ठेवू शकतो सांभाळू शकतो. भारतीय संस्कृतीत चराचरात ईश्वर विराजमान आहे असे सांगितले आहे आणि आपल्याला त्याचा ठाई ठाई अनुभव आणि प्रचिती येते. तर या पर्यावरण रूपी ईश्वराचे जतन आवाहन करूया. भारत सरकारच्या पर्यावरण अनुकूल परियोजनांना आपल्या प्रयत्नांची साथ देणे सर्वांचे कर्तव्य आहे. आपण सर्व सुजाण नागरिक ते पार पाडूच. आपल्या सर्व प्रथा आणि परंपरांमध्ये निसर्गाचा समावेश असतो. आपली उपचार पद्धती सुद्धा पर्यावरण पूरक आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सुद्धा हेच मनावर बिंबवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवड़ी विस्तार, हरिकथा भोजन परवड़ी विस्तार, हरिकथा करोनी प्रकार सेवो रुचि, करुणी प्रकार सेवो रुचि, करुणी प्रकार सेवो रुचि. तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय
आम्हा सोयरी वन चरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन चरे पक्षी ही सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन चरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन